तिसरी आणि महत्त्वाची ही पॉवर ऑफ हॅबिट. तर आता पटकन जातो हां, तुम्हाला वेळ जायला. तर हॅबिट, हॅबिट म्हणजे आपण काय म्हणतो, सवय, गुड बॅड वगैरे वगैरे वगैरे. आता हे फास्ट जातो मी, वेळ नाही घेत. हॅबिटमध्ये पहिलं काय असतं की एक लक्षात घ्या की ह्याच्या आधी ती दुसरी स्लाईड आधी दाखव, 2 नंबरची. मोटिवेशन हे हायली ओव्हररेटेड आहे, कारण मोटिवेशन हा फुगा आहे. इकडे जर तुम्ही ऐकलं तर आता आपण चार्ज होतो एकदम काहीतरी बघलं. ही मोटिवेट होणारी माणसं कोण असतात माहिती आहे का? इंडिया वर्ल्ड कप जिंकली की दुसऱ्या दिवशी क्रिकेट मॅच जे क्रिकेटची किट आणतात ना, ती मंडळी ती असतात. काहीतरी बघितलं ना की मला पण करायचं आहे, मला पण करायचं आहे, मला तो फुगा असतो, तो जातो. एक जानेवारीला सांगायचं हेल्थ दिस इयर, जिम, हां, संकल्प, रिझोल्युशन, झालं 15 दिवसात हवा गोल. ती मंडळी ही मेन तुमची प्रॉडक्टिव्ह असेल तर तुम्हाला चेंज ऑफ हॅबिट. हॅबिट म्हणजे काय? नुसती सवय नाही, प्रोसेस. त्याला प्रोसेस करायला लागतं. प्रोसेस हा तुझा प्रोसेस झाला पाहिजे, समजलं ना? आणि दुसरं एन्व्हायरमेंट म्हणजे ग्रुप इन्फ्लुएन्स. तुम्ही त्या संगतीत असाल तरच ती गोष्ट कराल. बरोबर, पहिल्या स्लाईडकडे या. नोटीस, वजन वाढलं. नोटिस्ड, वजन वाढलं आहे. आपण नोटीस करू, आरसा सांगेल, कोणतरी सांगेल. हां, आता वॉन्टिंग, वॉन्टिंग म्हणजे काय? हां, नाही नाही, आता वजन कमी केलं पाहिजे. आय वॉन्ट टू लूज वेट. बरोबर, डुईंग म्हणजे काय? डायट केलं पाहिजे, एक्सरसाइज केलं पाहिजे. बरोबर की नाही? आणि लास्ट स्टेज येते लायकिंग. अरे हे छान वाटतंय, हलकं हलकं वाटतंय. बरोबर, पण ह्या स्टेजेसमधून जायला लागतं, तेव्हा ती तुमची हॅबिट होते, तो तुमचा प्रोसेस होतो, तो तुमचा क्रम होतो. दॅट इज हाऊ यू डू थिंग्स. ते हे लक्षात घ्या. आपण थांबतो कुठे? नोटिसिंगवरच बरेच जण थांबतात. काही जण वॉन्टिंगपर्यंत पोचतात. डुईंग जाऊ दे. हां, आणलं जिम मेंबरशिप 6 महिने वय चाललं आहे. मेंबरशिप घेतले आहे ना आपल्याकडे सगळं. पुढे काय? डुईंगमध्ये लायकिंगपर्यंत जे पोचतात ते टिकतात. हे लक्षात घ्या, पॉवर ऑफ हॅबिट. हे नुसतं मी वेट लॉसबद्दल बोलत नाही. इफ यू हॅव टू डेव्हलप एनी हॅबिट, यू हॅव टू नोटीस दॅट यू हॅव टू डेव्हलप इट. यू हॅव टू रिअली वॉन्ट टू डू इट, अँड यू मस्ट डू इट, अँड यू मस्ट लाईक इट, देन इट बिकम्स अ रुटीन. हां, नेक्स्ट, पॉवर ऑफ एन्व्हायरमेंट ही खूप महत्त्वाची. हे जरा पाणी पडलं. Do not be the victim of your environment, you have to be the architect of it. Tumhala karana bharpur mithil ki nahi nahi mala vel, you have to be the architect of doing it. Samajla na? Mala he sangtat kon tari amcha floor varti na, mi ata naav nahi ghet, te amuk don jan ahet na, ti ek sarke ordatas astat ho bahir, mhanje ti tumchi environment zali. काय आरती मॅडम हसताय कशाला? ते ओरडतच असतात म्हणे. तर मी म्हटलं तुमची एन्व्हायरमेंट आहे ना, तुम्ही बघा. तुम्ही जाऊन त्यांना सांगायला पाहिजे, ए आवाज बंद कर, मला डिस्ट्रॅक्ट करताय तुम्ही. बरोबर की नाही? यू हॅव टू चेंज थिंग्स. बरोबर, हा प्रयत्न आपला आपल्याला करायला लागतो. आपली एन्व्हायरमेंट आपल्याला बदलायला लागते. आपल्याला त्या एन्व्हायरमेंटमध्ये जायला लागतं, त्या गोष्टी त्या संगतीत जायला लागतं. जर मला काहीतरी करायचं असेल तर मला मी त्या त्या लोकांना भेटलं पाहिजे, त्या विचाराच्या लोकांना भेटलं पाहिजे, त्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. आपण जिमला जायला लागतो, तो आधी ते हॅबिट बिबिट वगैरे, पण ते जिमला जाऊन बघतो, अरे वा हा एकदम शेपमध्ये आलेला दिसतो आहे. बरं का? म्हणजे मग ते आपल्याला एक जरा तुम्ही तिथपर्यंत पोचलात नाही, ती एन्व्हायरमेंटमध्ये नाही गेलात, तर तुमचं कसं होणार आहे?
बरोबर का? आता जिमचं तरी दिसतं, पण आमचं काम काय? आमचं वेटलिफ्टिंग इकडे आहे, इथे आलेले कट्स कोणाला दिसतात? पण त्यासाठी ती एन्व्हायरमेंट, मी जिममध्ये गेलो नाही इतकं, लायब्ररीत गेलो मग पूर्वीच्या काळी, तेवढ्या पुस्तकांनी मी घेरलेलो. माझ्या घरामध्ये सर्वात मोठं जर काय असेल तर बुककेस आहे. माझी स्वतःची वैयक्तिक 10,000 पुस्तकं आहेत, वैयक्तिक पर्सनल. माझ्या मुलीची तेवढीच असतील, माझ्या वडिलांची पण तेवढीच असतील, वगैरे वगैरे. आमच्या घरी हे एन्व्हायरमेंट होती, एन्व्हायरमेंट. रात्री सगळे 1:30-2 वाचतच असतं, आई आईच्या खोलीत, वडील तिकडे, मी इकडे, असाच हा एन्व्हायरमेंट. त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही क्रिएट होता, समजलं ना? तर ती एन्व्हायरमेंट आपण चालू ठेवली, तीच मी माझ्या मुलीला दिली, आणि तीसुद्धा ती एवढी वाचते, ती माझ्या पुढे निघून गेली. तर ते असे ती एन्व्हायरमेंट क्रिएट आपण जर केली तरच रिझल्ट्स येतात. त्यामुळे पण आर्किटेक्ट आपण असलं पाहिजे. आपण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे ते आपलं आपण ठरवू शकतो का, आपली कंपनी काय, आणि विक्टिम होऊन चालत नाही. यू हॅव टू बी द आर्किटेक्ट. आपण विक्टिम म्हणजे काय, तो कारणं देतो. शेवटचं म्हणजे ह्याच्यातलं तिसऱ्या पॉवरमध्ये, द वे टू बीइंग समथिंग इज बाय डुईंग समथिंग. मला रायटर व्हायचं आहे तर मला ते रोज लिहिलं पाहिजे, मग ते जाऊन पुस्तक पडणं. तर तुम्हाला वाटतं की मला हे व्हायचं आहे, ती मधली स्टेजच विसरून जातात की ते करायला पाहिजे तरच होणार आहे ना. तर व्हेरी ऑफन लोकांची इच्छा असते, गोल असतो, बरोबर, पण त्यासाठी जे डेली हॅबिट, उलटं गेलं तर ती हॅबिट पाहिजे की ते रोज केलं पाहिजे. यू हाव यू बिकम अ बेटर लीडर बाय प्रॅक्टिसिंग लीडरशिप डेली. हाव यू बिकम अ बेटर मॅनेजर बाय प्रॅक्टिसिंग दिस थिंग डेली. सो यू नो, जर इफ हॅव टू, मी जगातलं सगळ्या ह्याचे स्पीचेस ऐकतो, ह्याच्यातलं काय चांगलं वाटतं, ह्याच्यातलं काय चांगलं वाटतं, ह्याच्यामध्ये काय गुण वाटले, हे चांगलं कसं आपल्यात आणावं, हे कसं, एकसारखी त्याची ज्ञानाची अशी आपली नुसती जर हे असेल तर ते आपल्याकडे येत जातं. आता हा शेवटचा महत्त्वाचा, हे टिपिकल पॅटर्न असतो, क्यू क्रेविंग रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. जॉगिंगला जायचं आहे, सकाळी अलार्म वाजला, क्यू, क्यू म्हणजे वाजला, तर ते जायचं की नाही, बरोबर, ते जरा पुढलं दाखवू नको, नंतर येऊया तिकडे. तर बरोबर, क्रेविंग की नाही, आता हे ह्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. सो यू गेट अप, यू पुट डाऊन द अलार्म, यू वेअर युअर ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, अँड यू स्टार्ट. देन द रिस्पॉन्स इज यू ॲक्च्युली स्टेप आउट ऑफ युअर हाऊस अँड डू समथिंग अबाउट इट, अँड इन द एंड देर इज अ रिवॉर्ड. समजलं ना? आता हाच हे निगेटिव्ह साईडला बघू आपण. क्यू आला, काम करताय, तुमच्या फोनवरती बीप आला, टिंग काहीतरी येतो ना असा, बीप आला म्हणजे क्यू आला. क्रेविंग काय, कोणाचा मेसेज आला बघू, कोणाचा मेसेज आला. रिस्पॉन्स काय, फोन उघडला, मेसेज वाचला, म्हणजे काय झालं, डिस्ट्रॅक्शन. आणि रिवॉर्ड काय, लॉस ऑफ फोकस. समजलं? ते ह्या स्टेजेसमधून आपण जात असतो. चांगल्या गोष्टीसाठी क्यू पासून क्रेविंग टू रिस्पॉन्सपर्यंत गेलं पाहिजे, आणि वाईट गोष्टीला क्यू वरतीच थांबवायला पाहिजे, नाहीतर हे पुढल्या स्टेजेस येतात. हा एक त्याच्यातला भाग, एक मोठा चार्ट होता, आता तो काढत नाही, वेळ झाला, थोडक्यात सांगतो. तुम्ही दिवसाला, मी असं तुम्हाला विचारतो, तुमच्याकडे 100 रुपये आहेत आज, आणि आजपासून 1 वर्षानंतर तुम्ही त्याचं काहीच नाही केलं, तर 100 रुपयाचे 100 रुपयेच राहतील ना? आता तुमचा गणिताचा भाग नाही, इन्फ्लेशन वगैरे, साधं 100 रुपयाचे 100 रुपये 100च राहतील ना. आता एक विचार करा की ह्या 100 रुपयाचे रोज 1% तुम्ही ॲडिशन करत गेलात, तर तुम्हाला माहिती का की एका वर्षाने किती होतील? 1% ॲडिशन. सो द मॅथमॅटिकली स्पीकिंग इट इज 1.01 रेज टू 365.
तर तुमचे 100 रुपयाचे 3700 रुपये होतील, 37 टाइम्स. आणि 100 रुपयाचे रोज 1% तुम्ही कमी करत गेला, म्हणजे किती, आज 100 आहेत, उद्या 99 झाले, परवा 99 मधले 1% कमी झाले, म्हणजे 0.99 असं म्हणतो मी. आणि वाढत गेले तर 100 चे 101, 101 च्या 1%. त्यामुळे त्या वाढत गेले तर 37 पट वाढतात. आणि 100 रुपये जर खाली होत गेले तर त्याचे 3 रुपये राहत एका वर्षात. सो इफ यू डू नॉट डू समथिंग, हॅबिटवरती मी आहे, विषय लक्षात घ्या, आपली पॉवर कुठली चालू आहे, हॅबिट, की ही गोष्ट जर तुम्ही सातत्याने करत राहिलात तर तुम्ही 37% आज आहात त्याच्यापेक्षा इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसेल. आणि जर ते केलं नाही आणि जात राहिलं तर तुमचे 0.03, 97% तुमचं ते एफिकसी निघून जाते. गाणं शिकायचं आहे, गाणं शिका आजपासून. जर रोज 1% जर तुमचा प्रोग्रेस होत राहिला, आजपेक्षा 37 पट तुम्ही चांगले असाल. आज टू डू लिस्ट करायला घेतलीत तर आजपासून एका वर्षाने तुम्ही 37 पट तुमचा टाइम मॅनेजमेंट सुधाराल. आणि आजपासून जर नाही केलं तर 3% याल आजच्या. हा प्रॉब्लेम आहे. आणि हे कुठे शिकवलं जात नाही, हे तुम्हाला कुठल्या शाळा कॉलेजेचं, हे आपल्याला, हे मी तुमच्यासमोर सगळं खूप वर्षाचा माझा अनुभव, माझं वाचन, माझं हे सगळं समोर मांडतो आहे तुमच्या, की हा कॉन्स्टंटली हा माझा स्वभाव आहे, हा माझा हे आहे, हे मी 37 पट वाढव. मला पैशामध्ये इंटरेस्टच नाही, मी त्या बाजूला गेलोच नाही आयुष्याच्या, मी ज्ञानाच्या बाबतीत गेलेलो आहे. कारण मला वाटतं की ते माझं ती, दॅट इज माय एम इन लाईफ, आय एम कमिंग टू दॅट, की आपल्याला ॲक्च्युली आयुष्यात काय पाहिजे हे माहीत पाहिजे, मग आपण त्या दिशेने प्रवास करतो. पण प्रॉडक्टिव्हिटी तर प्रत्येकात लागते. तर हे 37 पट तुम्हाला व्हायचं आहे का, 100 रुपयाचे 3700 रुपये करायचे आहेत का 3 रुपये करायचे आहेत, हे तुमच्या हातात आहे. एक अर्थ दुसरा लक्षात घ्या की 100 रुपये म्हणजे समजा तुम्ही आज गात आहे तर आजपासून 37 पट म्हणजे तुम्ही एका वर्षाने काय लता दिदी होणार नाही, पण तुम्ही आज ज्या त्याच्या 37 पट चांगले व्हाल. लक्षात घ्या, लताजी ती रोज 1% नाही, रोज 10% इम्प्रूव्हमेंट करत करत 30 वर्ष 40 वर्ष करत होती तेव्हा ती तिथे पोचली आहे. तर ते हे लक्षात घ्यायला, रियाज, ते नंतर जी आसानी दिखती है वो रियाज से आती है, और वो रियाज रोज का रहता है, ऐसे नहीं आज की अक्कल नहीं. तर हे एक महत्त्वाचं तुम्ही पॉवर आहे ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, की आधी टफ जाईल करताना पहिले काही दिवस, तो असा डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये नाही वाढतो, तो एक्सपोनेन्शियली वाढतो. ते 37 रुपये होतात ना, त्याच्यातले 2200 रुपये तुमचे शेवटच्या 2 महिन्यात होतील. पण सुरुवात आजपासून झाली, आज वाटेल अरे 100 चे 101 झाले, 101 चे 105 झाले वगैरे वगैरे, छोटं छोटं वाटेल, पण ते केवढं तरी मोठं होतं नंतर, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दॅट इज द पॉवर ऑफ हॅबिट. I'll come to the next.